इंग्लंडमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन समोर आला आणि तो अत्यंत घातक असल्याची बाब सुद्धा तज्ज्ञांनी सांगितली. त्याच्यानंतर जगभरात त्याच्याबद्दल चिंता व्यक्त होतीये. भारत सरकारनं सुद्धा याच्याबद्दल खबरदारीचा उपाय म्हणून लंडनहून येणाऱ्या, इंग्लंडहून येणाऱ्या सगळ्या फ्लाईट्स रद्द केल्या. त्यामुळे इंग्लंडमध्ये असणारे अनेक जण सध्या तिथं अडकून पडलेले आहेत आणि या सगळ्यांना मायभूमीत यायचं आहे, पण सध्या तरी कुठला पर्याय दिसत नाही आहे. त्यामुळे या सगळ्या अडकलेल्या लोकांची सुद्धा चिंता वाढली आहे. आणि या सगळ्यामध्ये एक अभिनेता अडकलेला आहे, आपला मराठी अभिनेता संतोष जुवेकर. संतोष जुवेकर सुद्धा लंडनमध्ये अडकलेले आहेत आणि थेट आपण संतोष यांच्याकडे जातोय. संतोष, सध्या तुम्ही कुठे आहात आणि तिथली काय परिस्थिती आहे? नमस्कार. लंडनमध्ये टियर 4 आता डिक्लेअर आहे आणि खूप स्ट्रिक्ट असं लॉकडाऊन आहे. मी अक्स ब्रिज या भागात आहे, डेनहॅम माझ्या मित्राच्या घरी आहे, त्यांच्या घरी. आणि थँक गॉड मी सेफ आहोत, सुरक्षित आहोत, काळजी घेतोय स्वतःची. आणि लंडनमध्ये सुद्धा खूप स्ट्रिक्ट असे रूल्स आता केलेले आहेत, त्यामुळे आणि बऱ्यापैकी उपाय योजना इथे आहेत. ऑब्व्हियसली लंडनमध्ये खूपच चांगली मेडिकल सगळ्या अरेंजमेंट्स आहेत, पण तरी परिस्थिती थोडीशी आत्ता कुठे थोडी हातात येते, कंट्रोल होते, पण ती प्रॉपर कंट्रोल व्हावी, प्रॉपर हा व्हायरसचं संकट टळावं अशी सगळेजणच प्रार्थना करतात. साधारण तुम्ही कधीपासून अडकलेले आहात आणि तुम्हाला कुठल्या अडचणींचा सामना करावा लागतोय? इथे मी शूटिंगसाठी आलो नोव्हेंबरमध्ये, 24 नोव्हेंबरला. शूटिंग अगदी व्यवस्थित पार पडलं माझ्या डेट भेट या सिनेमाचं. आणि शूटिंग संपलं 12 तारखेला, त्याच्यानंतर मी इथे थांबलो. 14-15 तारखेला आमची सगळा क्रू परत गेला. मी इथे थांबलो, माझ्या मित्र काही भेटायचं होतं आणि माझीही जरा काही कामं होती पर्सनल, सो ती आटपून मी 22 तारखेचं माझं फ्लाईट होतं, त्यातनं मी येणार होतो त्या विमानात. पण 20 तारखेला इथे टिअर 4 डिक्लेअर झालं आणि महाराष्ट्र सरकारने आणि भारत सरकारने अजून निर्णय घेतला विमानसेवा बंद करण्याचा, तो त्या दिवशी घेतला गेला. जो 21 तारखेला, जो 22 तारखेला होता, 22 तारखेच्या रात्रीपर्यंत अलाउड होतं, पण इथे 21 तारखेलाच विमानसेवा बंद झाली. आणि हा जो निर्णय घेतलाय महाराष्ट्र सरकारने, अर्थात हा खूप स्तुत्य आणि योग्य असा निर्णय आहे, कारण हा सगळ्यांच्या काळजीपोटीच घेतलेला आहे. सो मी पुन्हा एकदा आभार मानेन आपल्या महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकारचे. पण आता जसं तुम्ही मगाशी म्हणालात की बरंच लोक इथे माझ्यासारखी अनेक जी कामासाठी इथे आली होती ती अडकलेली आहेत, सो त्यांच्यासाठी पुन्हा परत येण्याकरता काहीतरी सोय आणि प्रयत्न करावेत असं मी सगळ्यांना विनंती करीन. पण थँक गॉड आय एम सो फॉर्च्युनेट की माझा मित्र इकडे आहे, बरेच मित्र आहेत इकडे जे मदतीला धावून आले आहेत. इकडचे स्थानिक लोक सुद्धा खूप कोऑपरेटिव्ह आहेत आणि देवाच्या कृपेने माझ्या मित्राकडे आहे, सेफ आहे. संतोषजी, आता जो नवीन स्ट्रेन आलेला आहे, हा स्ट्रेन समोर आल्यानंतर काहीशी पॅनिकची सिच्युएशन सध्या आम्हाला तरी बातम्यांमधून ऐकायला मिळते तिकडे लंडनमध्ये आणि इंग्लंड युकेमध्ये सगळीकडे दिसते. तुम्हाला काय परिस्थिती तिथे दिसली, आधीची कोरोनाची परिस्थिती आणि हा नवा स्ट्रेन आल्यानंतरची परिस्थिती, काय बदल दिसतोय? अर्थात हा जो कोरोना COVID-19चा परिणाम हा सगळीकडे जगभरात आहे, सगळीकडेच आहे. लंडनमध्ये इतर देशांप्रमाणे, इतर राज्यांप्रमाणे लंडनमध्ये सुद्धा काही प्रमाणात आता शिथिलता केली होती लॉकडाऊन मध्ये. तेव्हा आमचं शूटिंग कडे होतं, शूटिंगला परमिशन होती जेव्हा आम्ही इथे आलो, आणि रिटेल शॉप सुरू होते, हॉटेल सुरू, इथे पण रेस्टॉरंट पब सुरू झाले होते, म्हणजे सगळं थोडस पूर्व सगळं पूर्वीसारखं होत होत. आणि अचानक 18-19 तारखेला Tier 3 झालं, कारण केसेस काही थांबत नव्हत्या वाढायच्या. आणि जेव्हा 18-19 तारखेनंतर मला वाटतं 19-20 तारखेला हा नवीन स्ट्रेन जो आहे तो डिटेक्ट झाला आणि तो कोरोना जो नॉर्मल, आपला आपण आता कोरोना नॉर्मल बोलायला लागलो, कारण आता हा नवीन स्ट्रेन जो आहे तो फारच डेंजरस आहे असं म्हटलं जातं, कारण हा नॉर्मल जो COVID-19 पेक्षा 75% जास्त स्पीडनी पसरतोय, व्हायरल होतोय. आणि याचे परिणाम जास्त करून लहान मुलं आणि युथ मध्ये बऱ्यापैकी दिसत आहेत, आणि याचे सिम्पटम्स हे तुम्हाला 1-2 दिवसात दिसायला लागतात. तो इतका इन्स्टंट आणि फास्ट तुमच्या बॉडीवर, तुमच्या इनर बॉडीवर मध्ये तो रिॲक्ट करतो किंवा ऍक्शन करतो. सो असा हा स्ट्रेंथ आहे, डेडली स्ट्रेन असं म्हणतात त्याला व्हायरस. पण एनिवे आता मी खरंच सांगेन की इथे परिस्थिती, इकडची यंत्रणा खूपच सक्षम आहे, त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जायच्या आधी ते कंट्रोल करतायत, होत आहे. आणि थँक्स टू एव्हरी वन की खूप बरेच जण इकडची लोक हे रूल्स सांभाळतायत, पाळतायत, कोणी सोशलायझेशन करत नाहीये. हा नाताळचा जो सण आहे हा खूप मोठा सण मानला जातो या देशातला, आणि या काळात खूप लोक इथे एन्जॉय करतात, एकत्र येतात, गेट टुगेदर. आणि 31 डिसेंबर खूप मोठ्या प्रमाणात साजरं केलं जातं इकडे, खूप मोठ्या प्रमाणात लाईटनिंग असतं,
लंडन आयला त्याला तिकीट असतं. कदाचित यावेळेला ते होऊ शकणार नाही, माझं तर म्हणणं आहे ते व्हावं इतक्या लवकर सगळ्या गोष्टी नियंत्रणात याव्यात, पण काळजीपोटी सगळं करावं लागणार आहे. सो खूप वाईट वाटतंय की असं हे लंडन जे मी यावेळेला मला पाहायला मिळालं असं लंडन पुन्हा पाहायला नको मिळते कुणालाच. खरं तर पुढच्याला ठेच मागचा शहाणा आपल्याकडे एक अशी म्हण आहे. आज लंडन ज्या परिस्थितीतून जात आहे, आपण अनलॉकच्या प्रक्रियेतून आता अंतिम टप्प्यापर्यंत आलो आहोत, जवळपास सगळं आपल्याकडे उघडलेलं आहे, रात्रीचा कर्फ्यूसुद्धा आपल्याकडे आता काही ठिकाणी नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर लावलेला आहे, तुम्ही काय आवाहन कराल आपल्या सगळ्या भारतीय नागरिकांना की आपण काय काळजी घेणं गरजेचं आहे या नव्या संकटाच्या पार्श्वभूमीवर? अर्थात तुम्ही आता जे म्हणाले की पुढच्याला ठेच आणि मागचा शाणा, मी खरंच सांगतो या देशात म्हणजे लंडनमध्ये आलो जेव्हा मी पहिल्यांदा आलो तेव्हा इथे शिथिलता केली होती लॉकडाऊन मध्ये रेस्टॉरंट पासून, लोक खूप बिंदास एकत्र येत होते, रेस्टॉरंट मध्ये जात होते. इव्हन हा जो डिसेंबरचा काळ आहे हा खूप मोठे डिस्काउंट असतात या शॉप्स मध्ये, त्यामुळे अर्थात अनेक टुरिस्ट किंवा इकडचे स्थानिक सुद्धा खरेदीसाठी बाहेर पडतात. ती इतक्या प्रमाणात मी बघितले इथे. मला वाटतं की हे लॉकडाऊन उघडलं त्यामुळे बऱ्याच लोकांना असं वाटतं की झालं कोरोना संपला गेला, पण मित्रांनो आता मला कळून चुकलंय मी इथे आहे म्हणून. सो मी माझ्या भारतीय सगळ्या माझ्या मित्रांना माझ्या भावांना सगळ्यांना सांगतो की जरी सरकारने शिथिलता आणली असली तरी संकट अजून टळलेलं नाहीये. हा शत्रू कधी कुठल्या रूपात तुमच्या समोर उभा राहील आणि पुन्हा तुमच्यावर हावी होईल सांगता येत नाही, त्यामुळे लॉकडाऊन ही शिथिलता प्लीज ग्रँटेड घेऊ नका. काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या, इतरांची काळजी घ्या. नक्की जरी तुम्हाला काही मुभा दिल्या असतील तर त्या मुभांचा अगदी गैरवापर करू नका. लिमिट खूप महत्वाचा संदेश तुम्ही लंडन मधून दिलेला आहे. आम्ही सुद्धा तुम्हाला हे सांगू की काळजी घ्या आणि लवकरात लवकर मातृभूमीमध्ये परत या, आम्ही तुमचे सगळेजण वाट पाहतोय. आपल्यासोबत संतोष जुवेकर अभिनेता होते थेट लंडनहून. आता आपण थेट जातोय